कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेऊन शासनाने 18 वर्षावरील प्रत्येकालाच कोविड प्रतिबंधक लस देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शुक्रवारी 7 मे रोजी माहूर येथील ग्रामीण रुग्णालयात 18 ते 44 या वयोगटातील व्यक्तींना कोविड प्रतिबंधक कोवॅक्सिन लस देण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. पहिली लस पद्मा जयंत घेरे यांना देण्यात आली. शासन निर्णयानुसार प्रथम कोरोना योद्ध्यांना लस देण्यात आली, त्यानंतर वयोवृद्ध व्यक्ती गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना लस देण्यात आली. केंद्र सरकार व महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार आज मी पहिली कोवॅक्सिन डोस घेतलेली आहे. ती डोस एकदम सुरक्षित व चांगले आहे, त्याच्यामुळे आरोग्यावर कोणताही परिणाम होत नाही. तरी माझ्या सर्व मित्रांना विनंती आहे की ही डोस लवकरात लवकर पूर्ण करून सरकारला आणि शासनाला मदत करावी. धन्यवाद. कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने व त्याचा संसर्ग तरुण वर्गावरही होत असल्याने 18 ते 44 या वयोगटातील सर्वांनाच लस दिली जाणार आहे. त्यानुसार ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सय्यद वसीम व डॉक्टर रोहित आंबेकर यांच्या मार्गदर्शनात डी मुडे, SY कावडे, MA शिवसेट्टे, PR कचकलवार व खरे सिस्टर लस देण्यासाठीची जबाबदारी पार पाडित आहे. लस घेणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने पोलीस निरीक्षक नामदेव रिठे यांच्या मार्गदर्शनात दत्ता पेंदूर, सुशील राठोड, रामचंद्र दराळे व किशोर जाधव या पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. मित्रांनो नमस्कार. मी आज सकाळी ग्रामीण रुग्णालय माहूर येथे भारत बायोटेकची कोवॅक्सिन ही लस घेतलेली आहे. ही लस संपूर्णतः सुरक्षित आहे व प्रभावी आहे व कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट आत्तापर्यंत मला जाणवलेले नाही आहेत. तरी 18 वर्षावरील सर्व माझ्या बंधू भगिनींना विनंती आहे की त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात या लसीकरण मोहिमेत सहभाग घ्यावा व लवकरात लवकर आपला भारत कोरोनामुक्त करावा ही विनंती. संजय घोगरेसह अनवर खिच्ची, विदर्भ न्यूज, माहूर.